आधी खोदले खोडं खाडं नंतर बसले तुळशी पुढं. काय काय कळलं नाही, कळलं नाही ते अर्थ सांगू. अर्थाचा अनर्थ होईल तिथपर्यंत पोहोचेल. तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं सांगतो तुम्हाला. अरे बाबा हे जे खोट बोलता उत्तर 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 होऊ दे. खोट बोला विरोधी पक्ष नेते उत्तर होऊ दे. खाली बसा. नाही हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे हिम्मत दाखव. येतो 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 येतो. दादा का वादा पक्का रहता है. दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे, इथंच आहे. हरलेले लोक पेढे वाटायला लागले येड्यासारखे. अरे काय आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते. सुपना सब सुपना सब. तो नाही थांबा माझा आहे का पहिला नंतर ऐकतो तुमचा. बसून घ्या मंत्री महोदय, मंत्री महोदय बसून घ्या, बसून घ्या. जयंतराव आले, जयंतराव जयंतराव आले. आधी खोदले खोडं खाडं नंतर बसले तुळशी पुढं. ते काय काय कळलं नाही, कळलं नाही ते. आधी बसले काय विसरले. आधी काय खोदले खड. आधी खोदिले खोड खाड नंतर बसले तुळशी पुळ त्यांना लागू होते म्हणून सांगितलं. अर्थ सांगू. नाही मला वाटतं तो तुमच्यापर्यंत येईल इकडे. थांबा सांगू नका. चला आता अर्थाचा अनर्थ निघेल, पुढे जाऊया. अर्थाचा अनर्थ होईल तिथपर्यंत पोहोचेल. बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही. आणि जे जे बोलला ते करणार. डीबीटी ने दिले डीबीटी. मुख्यमंत्री मोदीजीने दिले त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने. सांगतो तुम्हाला. अरे बाबा हे कालचा विषय त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं. 6,000 रुपये तुम्ही म्हणजे 12,000 रुपये. अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलता उत्तर होऊ दे. उत्तर उत्तर होऊ दे. उत्तर होऊ दे. खोट बोला विरोधी पक्ष नेते उत्तर होऊ दे. खाली बसा. नाही अध्यक्ष हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे तुम्ही ऐका विजय भाऊ. नाही नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही. खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा, खरं ऐकायची सवय ठेवा. खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात. अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय. खोटं बोला पण रेटून बोला. अरे असं काय चालतं काय. वान नाही पण गुण लागला तुम्हाला. तुम्हाला चांगलं समजत होतो, आपले मित्र आहात तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला हे सरकार, या सरकारने काल शेती पंपाचं पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली, हिंमत दाखवली. अरे ऐका ना हिंमत दाखवली. येतो 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 येतो. आणि आमचे दादाजी बोलतात जोरदार अशी टोलेबाजी यार काढला. दादा का वादा पक्का रहता है. जयंत पाटील आल्यानंतर काय घडतं ते देखील आपल्याला बघायचंय. आणि आणि म्हणून बघा दूध का दूध, दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे, इथंच आहे. आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा में चादर फट गई. अरे चादर फट गई कोणाची. मोदी साहेब तर प्रधानमंत्री बनले. तुम्ही फाटली कोणाची. अरे हरलेले पेढे वाटतात, हरलेले लोक पेढे वाटायला लागले येड्यासारखे. अरे काय. आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पेढे वाटताय. म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला. त्याला त्यांना सांगा तरी विजयराव, विजयराव तुम्ही त्यांना सांगा. अरे जंग जंग पछाडलं तुम्ही
तरी मोदीने हटवू शकले नाही. त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे. बघितले बघितले ताई 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 यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर. विजयराव नव्हते तिकडे, त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते. विजयराव नव्हते, त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण, कारण सरकार देणार सरकार आहे. त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो. त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जागा जागा मिळाल्या, खोटं नरेटिव्ह पसरवून फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार मतं मिळाल्यानंतर ते एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. अरे काल आम्ही ज्या जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं. सुप्रणा साहेब मी आपल्याला सांगतो नाही थांबा मला का पहिला नंतर ऐकतो तुमचा. आणि म्हणून त्याला हिम्मत लागते, त्याला हिम्मत लागते म्हणून तुम्हाला मी सांगतो. म्हणून आता हे पैसे आता बघितला जी आर बघितला जी आर बघितला तुम्ही जी आर बघितला हो जी आर बघितला का जी आर बघितला खरं आहे ना आहे ना. त्यामुळे तुम्हाला सांगतो बजेट आपण अर्थसंकल्पावरती चर्चा घेऊ त्यावेळेला बोलू. मुख्यमंत्री बोलतायत आणि म्हणून आणि म्हणून विरोधी पक्ष नेते बसा बसून घ्या बसून घ्या मंत्री महोदय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसा बसा. हे बघा सभागृहात मी स्वतः उभा अध्यक्ष उभा डेकोरम पाळा आपण बसून घ्या दोन्ही बसून घ्या बसून घ्या पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या ताई खाली बसा राम कदमजी आपण आपल्या जागेवर बसा. नाही काय झालं अध्यक्ष महोदय बघा खरं जे मी बोललो त्याच्यात एकही शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका. खरं बोलणं खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव खरं ऐकण्याची सवय ठेवा. आणि तुम्हाला मी सांगतो आणि तुम्हाला सांगतो नाही अरे त्याचाच आहे. नाही खाली बसून बोलू नका असं. आणि म्हणून आता एक बघा एक लक्षात घ्या. नाही अत्यंत चुकीचा पायंडा या सभागृहात आपण पाडत आहात. राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री लक्षवेधीला उत्तर देत असताना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही. आता या पुढे जर डिस्टर्ब झालं तर मला कठोर कारवाई करायला लागेल. आणि म्हणून नाही दोन्ही बाजूला मी आहे बाबा आपले शांत बसा. अध्यक्ष महोदय मी कधी खोटं बोलणार नाही. मी आयुष्यामध्ये कधीही खोटं बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट मी जे करतो ते लपून छपून करत नाही उघडपणे करतो. आणि मी केलेलं काम सगळ्यांना माहित आहे. 2 वर्षापूर्वी जे काही केलं ते ओपनली केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून टाकली. तर झाल्यानंतर माझं झालं उत्तर होऊ दे. जयंतराव आले लोकसभा में जयंतराव चादर वाले आले चादर. तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचं जोरदार असं आजचं हे भाषण पार पडलं. थोडासा गोंधळ थोडासा राडा थोडेसा हास्य कल्लोळ आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बघायला मिळाला. असेच संबंधित अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. आणि एकनाथ शिंदेंचं भाषण तुम्हाला आवडलं का ते देखील आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.